गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जलगांव के केसी पार्क इलाके में अर्थात सिटी पुलिस स्टेशन हद्दी में आने वाले इस परिसर में त्रिभुवन कॉलोनी में अज्ञात युवकों ने पहले तो जमकर पत्थरबाजी की और उसके बाद अंधाधुंध फायरिंग की. बताया जा रहा है कि अशोक माने नामक व्यक्ति के घर पर ये फायरिंग की गई है. पुलिस ने प्राथमिक अनुमान लगाया है कि हो सकता है कि ये मामला किसी पुरानी नाराजगी या आपसी रंजिश के चलते हो. बहरहाल घटनास्थल पर पुलिस आ पहुंची है. डीवाईएसपी संदीप गावित और एडिशनल एसपी गौड़ी भी पहुंच चुके हैं. हद्दी मध्ये केसी पार्क येथील त्रिभुवन कॉलनी येथे राहणारे अशोक माने यांच्या घरी काही इसमांनी येऊन फायरिंग केल्याची प्रथमदर्शनी माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने तत्काळ इथे पोलीस हजर झाले. इथे अधिक तपास केला असता असे समजून आले की काही इसम इथे येऊन अशोक माने आणि त्यांची मुलं जे घरात होते त्यांच्याशी काही पूर्वीचे वाद असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने इथं त्यांच्या घरावर आणि खाली गोळीबार केला आहे आणि काही दगडफेक सुद्धा केलेली आहे. या अनुषंगाने पोलीस जळगाव शहर पोलीस स्टेशन आणि LCB टीम यांच्या संयुक्त टीम आरोपींच्या शोधार्थ रवाना झालेल्या आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहे. कोणी जखमी झालेलं नाही, मात्र गोळीबार झाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होतं. एकदम सांगू शकत नाही किती गोळ्या फायर झाल्या, परंतु प्रथमदर्शनी 2 ते 3 गोळ्या फायर झाल्याचं निष्पन्न होत आहे. किती जण घरामध्ये घुसल्याबरोबर नाही का ते नाही का किचनमध्ये होत्या, मुलगा घरामध्ये होता. अजून मी आलो, मला टीव्ही लावायची सवय आला की बातम्या पाहिजे, तर मी टीव्ही पशी नाही का घुसलो. तितक्यात नाही का फायर हे दगडफेक झाली. मी थोडस लगेच बाहेर आलो बघतो तो लय मोठे पोरं होते, सगळे दगडफेक करत होते पुष्कळ पोरं. मग ते ना मी दरवाजा लावून घेतला, हा मेन दरवाजा नाही का लावून घेतला, आणि पाठीमागून बी नाही का तिकडचा लोखंडी दरवाजा लावायला चालल्या गेला. मग मी तितक्यात फायरिंग होऊन गेली ह्या इकडनं कोण अजून आतमध्ये आला होता खालचा नाही का गेट चालू होतं, ते मी आल्यामुळं नाही का चालू होतं ते गेट, तो खालू आला नाही या इकडनं गोळीबार झाला. एकदम मोठा आवाज आला, आम्हाला वाटलं कुकरच फुटला की काय असं वाटलं. आणि थोडा वेळ त्यांनी